नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 सप्टेंबर 2021 रोजी झालेला पोलीस भरतीचा पेपर पाहणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला मग चालू करू. आजचा पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणते नाम सामुदायवाचक नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, नदी हे नाम सामुदायवाचक नाही. पुढचा प्रश्न, दोन वस्तूमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो यामध्ये कोणता अलंकार होतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, उपमा अलंकार. दोन वस्तूमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो यामध्ये उपमा अलंकार होतो. पुढचा प्रश्न, मी पत्र लिहीन या वाक्याचा काळ कोणता आहे? तर याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, भविष्यकाळ. मी पत्र लिहीन या वाक्याचा काळ भविष्यकाळ आहे. पुढचा प्रश्न, एक बकेट भरण्यास 15 सेकंद लागतात तर 10 मिनिटात किती बकेट भरतील? यासाठी मित्रांनो 10 मिनिटाचे आपल्याला सेकंदामध्ये कन्वर्ट करावं लागेल. 10 × 60 सेकंदामध्ये होईल डिवायडेड बाय 15. याचे उत्तर येईल मित्रांनो 15 × 60 आणि 10 × 4 = 40 येईल ऑप्शन क्रमांक 3. एक बकेट भरण्यास 15 सेकंद लागतात तर 10 मिनिटात 40 बकेट भरल्या जातील. पुढचा प्रश्न, 327 × 92. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, 30,084. पुढचा प्रश्न, भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, अश्विनी वैष्णव. भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे आहेत. पुढचा प्रश्न, 3 × 5 = 34, 5 × 7 = 74 तर 7 × 9 = किती? तर याचे उत्तर येईल मित्रांनो सर्वप्रथम 3 × 5, 3² + 5² = 34 येते मित्रांनो. त्याचप्रमाणे 7 × 91 करायचे आहे, 7² + 9² = ऑप्शन येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, 130 येईल. पुढचा प्रश्न, भाषेच्या अलंकाराचे मुख्य प्रकार किती आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, 2 आहेत. भाषेच्या अलंकाराचे मुख्य प्रकार 2 आहेत. पुढचा प्रश्न, 1177 × 99 = किती? तर गुणाकार केल्यानंतर उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, 1,16,523 येईल उत्तर. पुढचा प्रश्न, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची डॅशडॅश होय. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, त्रिज्या. वर्तुळाच्या केंद्रबिंदू, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेघ म्हणजे त्रिज्या होय. पुढचा प्रश्न, कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, राजीव गांधी. राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, अदर पुनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, सिरम इन्स्टिट्यूट. सिरम इन्स्टिट्यूट या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला हे आहेत. पुढचा प्रश्न, येन ही कोणत्या देशाचे चलन आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, जपान. जपान देशाचे येन हे चलन आहे. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, जिनेवा. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनेवा येथे आहे. पुढचा प्रश्न,
भारताचे डॅशडॅश हे सर्व संरक्षण सेनादलाचे प्रमुख असतात. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती. भारताचे राष्ट्रपती हे सर्व संरक्षण सेनादलाचे प्रमुख असतात. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 उपराष्ट्रपती. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती उपराष्ट्रपती असतात. पुढचा प्रश्न, बेरी बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ब जीवनसत्वाच्या अभावी. बेरी बेरी हा आजार ब जीवनसत्वाच्या अभावी होतो. पुढचा प्रश्न, इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 स्वादुपिंड. इन्सुलिन हे संप्रेरक स्वादुपिंड या अवयवातून निर्माण होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील कोणते नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 रणथंबोर. रणथंबोर हे व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून ग्रामसेवक काम पाहतो. पुढचा प्रश्न, प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा भरवणे बंधनकारक आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 6 सभा भरवणे बंधनकारक आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या 6 सभा भरवणे बंधनकारक आहे. पुढचा प्रश्न, 468.3251 या संख्येमध्ये 5 या अंकाची स्थानिक किंमत डॅश डॅश आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो 5 या अंकाची स्थानिक किंमत 0.005 अशी आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो पॉईंटच्या नंतर तिसरा नंबर आहे 5 चा, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 येईल मित्रांनो, 5×10⁻³। पुढचा प्रश्न, खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यातील आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 शिरोळा. खिद्रापूर देवस्थान शिरोळा तालुक्यातील आहे. पुढचा प्रश्न, हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली. हेमलकसा हे स्थळ गडचिरोली जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर. कळसुबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 पुणे. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे शहरात आहे. पुढचा प्रश्न, इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 छत्तीसगड. इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे. पुढचा प्रश्न, कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 1884 बांधला. कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा हा 1884 बांधला आहे. पुढचा प्रश्न, 12×45 = x/135 तर x बरोबर किती आहे ते काढायचे आहे. तर याचे उत्तर काढण्यासाठी मित्रांनो 135 इकडे घ्यावं लागेल गुणाकारामध्ये. 12×135/45 45³ = 135 ऑप्शन क्रमांक 3 येईल मित्रांनो x = 36. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 C-60 हे दल महाराष्ट्र पोलिसांचे नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवलेले आहे. पुढचा प्रश्न, शब्दांच्या एकत्रीकरणाने
एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला काय म्हणतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सामासिक शब्द। शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्या शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 मुलगा, मुलगा हे सामान्य नाम आहे। पुढचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे? कडू, सुंदर, हुशार, पोट यापैकी गटात न बसणारा शब्द। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 पोट। पोट हा गटात न बसणारा शब्द आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या पिल्लास बछडा असे म्हणतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 वाघाचा बछडा, वाघाच्या पिल्लास बछडा असे म्हणतात। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाच्या पिल्लास शावक म्हणतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 हरिण, हरणाच्या पिल्लास शावक असे म्हणतात। पुढचा प्रश्न, काय सुंदर देखावा हा या वाक्यातील नाम ओळखायचे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 देखावा। काय सुंदर देखावा आहे हा या वाक्यातील नाम हे देखावा हे येईल। पुढचा प्रश्न, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण या ओळीतील अधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखायची आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 सर्वनाम। पुढचा प्रश्न, खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखायचा आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 आधुनिक, आधुनिक हा अशुद्ध शब्द आहे। पुढचा प्रश्न, पुढील वाक्य प्रचार पूर्ण करा हाडाचे डॅश डॅश करणे। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 काळे, हाडाचे काळे करणे। पुढचा प्रश्न, पुढील म्हण पूर्ण करा असेल तेव्हा दिवाळी नाहीतर डॅश डॅश। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 शिमगा, असेल तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगा। पुढचा प्रश्न, 5/6 बरोबर प्रश्नचिन्ह भागिले 30 प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर याचे उत्तर काढण्यासाठी मित्रांनो 30 पलीकडे गुणले करावं लागेल। 5 × 30 / 6 बरोबर 6×5 = 30, 5 × 5 = 25 ऑप्शन क्रमांक 3 येईल, प्रश्नचिन्हाच्या जागी 25 येईल। पुढचा प्रश्न, दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीर, दाल सरोवर हे जम्मू काश्मीर राज्यात आहे। पुढचा प्रश्न, आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 नाशिक, आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे। पुढचा प्रश्न, राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 250, राज्यसभेची सदस्य संख्या 250 आहे। यापैकी 12 सदस्यांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात। पुढचा प्रश्न, सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 गुरु, गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे। पुढचा प्रश्न, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 1942, चले जाव चळवळ ही 1942 या वर्षी सुरू झाली। पुढचा प्रश्न, काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 सुरत, काँग्रेसमध्ये फूट सुरत या अधिवेशनात पडली। पुढचा प्रश्न, मादाम मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 स्टुटगार्ड, मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज स्टुटगार्ड येथे फडकवला। पुढचा प्रश्न, धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 सरोजनी नायडू, धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजनी नायडू यांनी केले। पुढचा प्रश्न मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील हा शेवटचा प्रश्न आहे।
पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 15 दिवसाला। पाक्षिक हे दर 15 दिवसाला प्रकाशित होते। मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। धन्यवाद मित्रांनो।